हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू रेसिपी विलॉग तर मी तुमच्यासोबत इथे चायनामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या काही नवनवीन वेगवेगळ्या डिशेसची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद घ्या तर आज मी तुमच्यासोबत बटर चिली गार्लिकचा तडका देऊन बनवलेले ऑयस्टरची रेसिपी शेअर करणार आहे ऑइस्टर म्हणजेच मोठे शिंपले हे खायला जितके टेस्टी आहेत तितकेच हेल्दी देखील आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला ऑयस्टरला पाण्यामध्ये उकळायला टाकायचे आहे जवळपास पंधरा एक मिनिट हे ऑइस्टर पाण्यात उकळू द्यायचे आहेत ऑइस्टर आहे तोपर्यंत आपण तडक्यासाठी लागणाऱ्या गोष्टी बघून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणारे पाच ते सहा पाकळी लसूण तीन ते चार लाल मिरच्या एक हिरवी मिरची या सगळ्यांना असं खूप बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर त्याबरोबरच चार असे मोठे बटरचे तुकडे घ्यायचे आहेत एक कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि एक चमचा आपल्याला विनेगर लागणार आहे ऑइस्टरचे शेल असे दोघं साईडने मोकळे हो होईपर्यंत त्यांना उकळू द्यायचं आहे जेव्हा ते तसे होऊन जातील तेव्हा त्यांना पाण्यातून काढून घ्या ऑइस्टर हे कॅल्शियम झिंक कॉपर मॅग्नेशियम याचं खूप मोठा सोर्स आहे यामधून तुम्हाला खूप सारे विटॅमिन्स आणि प्रोटीन मिळतात जे आपली हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात आता ऑइस्टरचे असं वरचं कवर ओपन झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आणि फक्त खालची मांसची बाजू राहू द्यायची हे असं नुसतं देखील तुम्ही खाऊन बघू शकता हे मध्ये जे आहे ते आपले खाण्यायोग्य आहे हे थोडं स्वीट स्वीट टेस्ट देतं त्यानंतर कढईमध्ये असं बटर टाकायचंय ते पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचंय ते मेल्ट झालं की मग त्यामध्ये आपण ते बारीक केलेले मिरची आणि लसूण याचं मिश्रण घालायचंय याला छान बटरमध्ये परतत राहायचं ते छान त्यामध्ये मिक्स आलं भाजलं गेलं की मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर की यामध्ये चिमूटभर मीठ घाला अगदी थोडं चिमूटभरच मीठ यामध्ये घालायचंय त्यापेक्षा जास्त नाही त्यानंतर एक, ना त्यान एक पोहेचा चमचा असतो छोटासा तेवढंच आपल्याला यामध्ये एक चमचा विनेगार आहे विनेगार घालून झाल्यानंतर या सर्व मिश्रणाला छान मिक्स करून आहे पूर्णपणे व मग एक एक ऑइस्टरवर चमच्याच्या साह्याने हे सगळं मिश्रण आणि ते बटर टाकत जायचंय आणि असे झाले हे तयार बटर चिली गार्लिक ऑइस्टर खायला खूपच छान टेस्टी हेल्दी आणि काहीतरी नवीन अशी रेसिपी आहे आणि अशा या मधल्या ऑइस्टरच्या मासला हे बटर आणि चि ची, चिली गार्लिकचं मिश्रण लावून खायचंय खूप छान टेस्टी टेस्टी लागते आणि तुम्ही देखील दे, ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी